हॅलो गाईज वेलकम टू यू पी डी एज्युकेशनल गाईज यूजी सिनेट आणि महाराष्ट्र सेट यांच्यासाठी आपण पूर्णपणे क्रॅश कोर्स डेव्हलप करून तो पूर्णपणे कम्प्लीट केला आहे गाईज त्यामध्ये आपण पेपर फर्स्टचे जे टेन युनिट आहे ते कम्प्लीट केलं आहे त्यानंतर आपण रिव्हिजन सिरीज सुरू केलं आहे तर गाईज रिव्हिजन सिरीजमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड याचे कम्प्लिट लिव्हिजन रिव्हिजन झाले आहे आणि त्याचबरोबर त्याचे पन्नास टॉप एम सी क्यूज आपण डिस्कशन केले आहे त्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूड याचे आपण रिव्हिजन केले आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडचे टोटल पन्नास एम सीकूज आपण पाहणार आहोत हे एम सीकूज करंट एक्झाम मधले असतील म्हणजेच दोन हजार वीस साली जो नेट एक्झाम त्याचबरोबर जो सेट एक्झाम झाला त्यातील सर्व टीचिंग ऍप्टिट्यूडचे एम सीकूज आपण यामध्ये कवर करणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे एम सीक्यू जे असताल टीचिंग एप्टिट्यूड या टॉपिकचे तर काही सुरू करूया हा व्हिडिओ त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेट आणि सेट यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर काहीच आपली युपीडी एज्युकेशन टेलिग्राम चॅनल आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्याला जॉईन करा जेणेकरून कुठलंही अपडेट असेल कोणती पीडी टेलिग्राम ग्रुप तुम्हाला तिथे इमिडिएटली भेटत जाईल सुरू करूया लेसन तर गाईज टॉप फिफ्टी म्हणजे पन्नास आपण एम सी पाहणार आहोत हे एम सी मी ऑलरेडी डिस्कशन केलेले आहेत जेव्हा आपला क्रॅश कोर्स पाहिला होता त्यामध्ये आपण सर्व एम सी डिस्कस केले डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेत आज फक्त आपण त्या एम सी क्यूजचं म्हणजे एम सी वाचणार त्याचा आन्सर वाचणार एक्सप्लेनेशन त्याचं देणार नाही कारण टाइम हा कमी आहे आपल्याला कमी टाईममध्ये जास्त सिलेबस कव्हर करायचा आहे आता आपण पाहूया फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द लर्नर रिलेटेड फॅक्टर इन डिटरमाइन इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग म्हणजे अशी कोणती फॅक्टर आहे जे लर्नर रिलेटेड आहे आणि ते इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग डिटरमाइन करतात तर त्याचे ऑप्शन कोणते आहेत राईट तर फर्स्ट ऑप्शन आपण रिलेवेंट कॉम्पिटन्सीस ऑफ लर्नर हे तर लर्नरच आहे येस ह्या नंतर बी काय कंटेंट मास्टरी ऑफ टीचर आता टीचरची कंटेंट मास्टरी हा लर्नर रिलेटेड फॅक्टर आहे का नाही हा टीचर रिलेटेड फॅक्टर म्हणजे सेकंड नसणारे नंतर चॉईस ऑफ टीचिंग मेथड आता टॉईस ऑफ टीचिंग मेथड ही कोण मेथड म्हणजे जे पद्धत आहे टीचिंगची ती चॉईस कोण करते है, टीचर करतोय म्हणजे टीचर रिलेटेड हा पण नाही आपल्याला काय विचारलाय लर्नर रिलेटेड विचारलाय तर आपल्याला लर्नरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न्यू पाहिजे म्हणजे बी आणि सी नसन नंतर डी काय म्हणतोय कंपोजिशन ऑफ द क्लास रूम म्हणजे कंपोजिशन ऑफ द क्लास रूम तर या शक्यता का नाही हे कम्पोजिशनचा पण लर्नरचा काही संबंध नाही नंतर ई काय म्हणतोय रेडिनेस लेवल ऑफ स्टुडंट यस हे पण अशा प्रकारे स्टुडंट शब्द वापरला आहे इथं लर्नर शब्द वापरलाय म्हणजे ऑप्शन ए आणि ई यातच फक्त लर्नर रिलेटेड फॅक्टर आहे बाकी दुसरे तीन ऑप्शन असले तर एकही लर्नरचा फॅक्टर नाही सर्व काही टीचरचे फॅक्टर आहे म्हणजे आपला ऑप्शन कोणता राईट असेल ऑप्शन सेकंड राईट असेल ए आणि ई हे राईट आन्सर आहे तर ऑप्शन सेकंड इज राईट आन्सर अशा प्रकारे तुम्ही एमसीक्यू सोडायचं असतं फक्त अप्रोच पाहिजे क्वेश्चन म्हणतोय काय त्यानुसार क्वेश्चनच्या म्हणण्यानुसार आपल्याला विचार करायचा असतो आणि आपला आन्सर योग्य प्रकारे शोधायचा असतं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया द सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज द करेंट सिक्वेन्स फ्रॉम द लोअर टू हायर लर्निंग फ्रॉम द इंडिकेट लर्निंग आउटकम रिलेटेड अफेक्टिव्ह डॉमेन आता हे पा तुम्हाला म्हणलं तर ब्लूम्स क्लासिफिकेशन होतं त्यांनी तीन डॉमिन दिलेते कोणतं दिलत पहिलं पहिलं दिल ऑप्शन नंबर तीन हे राईट आहे तुम्ही पाहू शकता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता तीन नंबरचा क्वेश्चन आहे स्टेटमेंट आहे स्टेटमेंट कोणते रायटे ओळखायचं आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणतंय आहे मॅक्झिमम परफॉर्मन्स टेस्ट आर डिझाइन टू असेस अप्पर लिमिट ऑफ द एक्झामी नॉलेज अँड अबिलिटी यस अप्पर लिमिटच पाहिजे असतं आपल्याला कारण मॅक्झिमम परफॉर्मन्स टेस्ट इथं अप्पर लिमिटच पाहतो म्हणजे ऑप्शन आपलं स्टेटमेंट फर्स्ट हे राईट आहे स्टेटमेंट सेकंड काय म्हणते टिपिकल रिस्पॉन्स टेस्ट आर डिझाईन टू मेजर बिहेवियर अँड कॅरेक्टरायझिंग ऑफ एक्झामी आता याच इथं क्वेशन आपलं संपलं आहे म्हणजे जे आपले टेक टिपिकल परफॉर्मन्स टेस्ट आहे ती काय करते मेजर करते काय तर बिहेवियर अँड कॅरेक्टरायझिंग तर हे पण ऑप्शन नंबर सेकंड पण बरोबर आहे म्हणजेच आपले स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पण राईट आहे क्वेश्चन तुम्ही नीट वाचला तरी तुम्हाला कळल कारण मॅक्झिमम परफॉर्मन्स आहे आणि मॅक्झिमम परफॉर्मन्स आपण कशा प्रकारे बसतो तर अप्पर लिमिट म्हणजे जास्तीत जास्त त्याचा लिमिट पाहत असतो आणि तिथून दोन आपला परफॉर्मन्स मोजला असतो आणि सेकंड पण स्टेटमेंट राईट आहे तर ऑप्शन नंबर फोर इज राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तरी पाहू शकता ऑप्शन ए हा आपला राईट आहे आता चार नंबरचा क्वेश्चन हा विचारलेला आपला जी आपली कोऑगनेटिव्ह बिहेवियरची टेक्सॉनॉमी त्यावरून क्वेश्चन आला आहे तर त्यामध्ये काय आपल्याला सिक्वेन्स अरेंज करायचं आहे त्याचं सिक्वेन्स हरायटील काय तर एक नॉलेज आपल्याला माहिती आहे नॉलेजपासून सुरू होतं आणि सिंथेथिस इथं संपत म्हणजे पहिल्यांदा ए असेल लास्टला ई असेल आपल्याला कळलं आता मध्ये काय असेल आपल्याला ते शोधायचं आहे तर पहिल्यांदा येतं नॉलेज त्यानंतर येतं अंडरस्टँडिंग पहिल्यांदा आपण नॉलेज घेणार नंतर अंडरस्टँड करणार त्यानंतर ॲप्लिकेशन त्याचं ॲप्लिकेशन करणार त्यानंतर ॲनालिसिस करणार आणि तुम्हाला सांगितलं लास्टला काय सिंथेसिस म्हणजे ऑप्शन नंबर काय आपला तीन राईट आहे नॉलेज त्यानंतर अंडरस्टँडिंग त्यानंतर ॲप्लिकेशन त्यानंतर अॅनालायसिस आणि सिंथेसिस हे आपलं राईट ऑप्शन आहे जर हे आपण आता हे पाहिलं पहा तर पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे नॉलेज पहिल्यांदी त्यानंतर सिंथेसिस आहे म्हणजे ए इथं आहे आणि नंतर ई इथं आहे परत ए इथं आहे आणि इथ आहे पण ऑप्शन दोन हे दो आपले चुकीचे आहेत लगेच कारण तिथं नॉलेज आणि ते लास्टला आणि पहिल्यांदा नाही म्हणून ऑप्शन आपलं हे हे कळते की आपल्या दोघांपैकी एक असाल मग दोघांपैकी एक असेल तर एकतून योग्य ऑप्शन निवडायचं आणि योग्य आपण निवडला तर ऑप्शन नंबर तीन हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तर याचा ऑप्शन नंबर तीन हे राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पाच नंबरचा वेन कम्युनिकेशन मिट द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लासरूम टीचिंग इज बिकम तर त्याला काय म्हणतात फंक्शनल कम्युनिकेशन म्हणतात आपला ऑप्शन नंबर तीन हे राईट आहे जिथं मॅचिंग करायचं आहे आपल्याला तर फर्स्ट आहे ऑन्टॉलॉजी आपल्याला माहिती आहे ऑन्टॉलॉजी म्हणजे काय असतं तर एक आपण ऑन्टॉलॉजी म्हणजे रॅशन रिअलिझमची एक टर्म आहे आपल्याला माहिती त्यानंतर एपिस्टोमॉलॉजी आता एपिस्टॉनॉलॉजी आपण जर ऐकलं तर आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्हम एक टर्म आहे ती एपिस्टोमॉलॉजी म्हणजे इपिस्टॉलॉ पॉझिटिव्हिझममध्ये एपिस्टोमॉलॉजी येते म्हणजे पॉझिटिव्ह ही मोठी टर्म आहे त्याच्या अंडर काय येतं एपिस्टोमॉलॉजी येतं त्यानंतर मेथलॉजी आता मेथोलॉजी आपल्याला माहिती काय आयडिओग्राफिक नंतर मेथड एक मेथड काय तर सर्वे हे एक मेथड आहे म्हणजे सर्वे एक पद्धती तर ऑप्शन नंबर आपला फोर हा राईट आहे क्वेश्चन आता हे जे क्वेश्चन असतात ना जोड्या जोडायचे ते खूप सोपे असतात आपल्याला एक जर योग्य प्रकार आलं तर एक आपल्याला अंदाज येतो की कोणते असू शकतात म्हणून हे क्वेश्चन सोपे असतात हातातले मार्क असतात जाऊन देऊ नका आता क्वेश्चन नंबर सिक्स ऑप्शन नंबर फोर हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सात नंबरचं क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ असेसमेंट कंडेक्टेड पिरियडिकली म्हणजे पिरिओडिकली म्हणले त्यांनी विथ द ऑब्झर्व ऑन स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्डशी पिरिओडिकली ते काय केलं जातं ऑब्झर्व्ह केलं जातं तर असेसमेंट असं कोणतं आहे जे पिरियडिकली कंडक्ट केलं जातं आपल्याला माहिती आहे सोमॅटोटो म्हणजे हे रेंटची एक्झाम असतात त्याच्यानुसार तुमचा असेसमेंट करतात म्हणजे तुम्ही किती हुशार आहे किती तुम्हाला काहीच येत नाही ते कशा मार्फत ते असेसमेंट करतात इयर एंडला म्हणजे वार्षिक पेपर असतात त्याच्यानुसार तुमचा असेसमेंट होत असतं त्या म्हणतात आपण सिमेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि जे आपलं दुसरं असतं फॉर्मेटिव्ह फॉर्मेटिव्ह कसं असतं तर ते रेग्युलर म्हणजे रुटीन बेसिसवर जे आपण इव्हॅल्युएशन करतो आपले प्रॅक्टिकल असते जर्नल असते रुटीन बेसिसवर असतं त्याला म्हणतात आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे ऑप्शन नंबर आपला बी म्हणजे सेकंड हा राईट आहे कारण का पिरियडिकली असेसमेंट विचारलं आणि ते सिमेटिव्ह असतं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा जर कंपोजिशन स्किल आता इथं पाहा शब्द वापरलाय कंपोजिशन आपल्याला माहिती आहे कंपोजिशनचा अर्थच होतो इसे म्हणजे ई टाइप टाईप जे स्टेस्ट असते त्याच्यातच कंपोजिशनचा हा स्किल वगैरे हो त्याच्यात असतात कारण ई से तुम्ही बंद निबंध आहे कसा त्याच्यात तुमचं स्किल वगैरे हो दिसतं म्हणजेच हो कंपोजिशन स्किल दिसत पुढे क्वेश्चन वाचायचीच गरज पडली नाही आपल्याला म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हरायट आहे आपला एट नंबरच्या क्वेश्चनचा पाहू शकता ऑप्शन नंबर सेकंड हराईट आहे फक्त क्वेश्चन एकदा नीट समजला ना तुम्हाला तर क्वेश्चन तुम्हाला नुसतं पहिल्या पहिला कळल की ऑप्शन आपला कोणता राईट आहे म्हणून याचा आता इथे कंपोजिशन शब्द आपला आणि स्किलबद्दल विचारले कंपोजिशन स्किलबद्दल आणि क्रिएटिव्हिटी पुढं म्हणजे क्वेश्चन वाचायची गरज नाही तर आपलं कळतं सी टाईप आहे याचा राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह टीचिंग आता इन्क्लुझिव्हचा अर्थ काय होतो सर्व समावेश आहे म्हणजेच प्रत्येकाला समावेश करायचा कशामध्ये टीचिंगमध्ये तर ऑप्शन नंबर फोर आपण डायरेक्ट निए� वाचूया राईट ऑप्शन वाचूया टीचर मेक स्टुडंट डिफरंट बॅकग्राऊंड टू लर्न टुगेदर इन द सेम क्लास म्हणजे तुम्हाला सांगितलं कुठल्याही क्लास विद्यार्थी असेल तर त्याला एकाच क्लासमध्ये म्हणजे सर्वांना इक्वली ट्रीट करून शिकवायचं याला म्हणतो आपण इन्क्लुझिव्ह टीचिंग तर ऑप्शन नंबर फोर हा आपला राईट आहे तर ऑप्शन नंबर फोर इट इज राईट आंसर नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रेन स्टोर्मिंग ऍज अ मेथड कॅन बी यूज फॉर द पर्पज आता बेन ब्रेन स्टॉर्मिंग हे कन्सेप्ट ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांनी आपला क्रॅश कोर्स पाहते मी डिस्कशन केलेले आहे तर काहीच माहिती आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे तिथं आपण वेगवेगळ्या वे आयडिया जनरेट करतो आणि काही एक्सपर्ट लोक असतात ते काय करतात एक टॉपिक घेतात आणि त्यावर अल्टरनेटिव्ह म्हणजे वेगवेगळे अल्टरनेटिव्ह सजेशन करतात त्याच्याबद्दल आयडिया काढतात सो म्हणजे सोप्या भाषेत त्याचं सोल्युशन काढतात तर ती काय ब्रेन स्टॉर्मिंग एक आयडिया जनरेट करण्याची काही एक टेक्निक आहे तर ऑप्शन नंबर तीन हा आपला राईट आहे हे पाहू शकता ऑप्शन नंबर तीन राईट आहे कारण एक स्पेसिफिक टॉपिक घेतात त्यावर वेगवेगळे अल्टरनेटिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लॅन ए जर आपला फेल झाला तर प्लॅन बी काय असेल हे ते अल्टरनेटिव्ह सजेशन करत असतात ब्रेन स्टार्मिंग मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे इन विच ऑफ विच लेवल ऑफ टीचिंग लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट फोकस आता शब्द वापरला आहे लोअर लेवल आपल्याला माहिती आहे तीन लेवल आहे टीचिंगच्या कोणत्या मेमरी अंडरस्टँडिंग अँड रिफ्लेक्टिव्ह तर काहीच यामध्ये सर्वात प्रथम आपण काय म्हणलं मेमरी म्हणजे मेमरी लोअर आहे त्यानंतर थोडे हायर अंडरस्टँडिंग आहे त्यानंतर सगळ्यात हायर रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे म्हणजे ही द विचार आहे लोअर लेव्हल म्हणजे मेमरी लेवल ही लक्षात ठेवा ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला राईट आहे अकरा नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर फर्स्ट आहे राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बारा नंबरचा क्वेश्चन आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह मीन तर लर्निंगचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं तुम्हाला माहिती आहे रिसर्च असो किंवा लर्निंग असो याचं एक ऑब्जेक्टिव्ह एकच असतं त्याचा आउटकम आपल्याला पाहिजे असतं म्हणजे इंटेंडेड लर्निंग आउटकम हे लर्निंगचं आपलं ऑब्जेक्टिव्ह असतं म्हणजेच ऑप्शन नंबर फोर हा राईट आहे ट्वेल्व नंबरच्या क्वेश्चनचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे अ टीचर इंटेंडेड टू फाइंड आउट लर्निंग डिफिकल्टीज ऑफ स्टुडंट विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट कॅन बी यूज म्हणजे अशी कोणती टेस्ट आहे जे आपल्याला लर्निंग डिफिकल्टी शोधण्यासाठी मदत करते कोणाच्या स्टुडंटच्या तर आपल्याला याचा आन्सर डायरेक्ट माहिती आहे डायग्नोसिस कारण डायग्नोसिसचा अर्थच असा होतो एखादा प्रॉब्लेम शोधणं त्याच्या डिफिकल्टी शोधणं आणि त्याचं सोल्युशन करणं म्हणजेच डायग्नोसिस टेस्ट, टेस्ट टीचर वापरत असतात लर्निंग डिफिकल्टी फाईंड करण्यासाठी म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपला राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे स्नोबॉल सॅम्पलिंग इज द प्रोसेस ऑफ सिलेक्शन सॅम्पलिंग युझिंग तर आपल्याला माहिती आहे स्नोबॉल तुम्हाला म्हणजे स्नोबॉलला आणखी एक म्हणतात कोटा सॅम्पलिंग सॉरी कोटा नाही स्नोबॉलला चेन सॅम्पलिंग किंवा नेटवर्क सॅम्प्लिंग असे म्हणतात आपल्याला माहिती आपण क्रॅश बॉक्समध्ये डिस्कशन केलं तर स्नोबॉल सॅम्प्लिंग म्हणजेच काय असते नेटवर्क सॅम्पलिंग असते आणि सिलेक्शन म्हणजे सॅम्पलचं सिलेक्शन हे नेटवर्क मार्फत होत असतं म्हणजे एक व्यक्तीला पकडायचं तो दोन व्यक्ती सांगणार दोन व्यक्ती चार व्यक्तींचं डाटा सांगणार अशा प्रकारे आपण स्नोबॉल सॅम्पलिंग करतो हे जर्नली कुठं असतं दरोडेखोरला पकडायला किंवा आपल्याला कोणते कोणते व्यक्ती दारू पेतात हे आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपण स्नोबॉल सॅम्पलिंग वापरतो म्हणजे एक दारूडा पाकरायचा तो लगेच सांगतो की त्याच्या गॅंगमध्ये कोण म्हणजे कोण कोण दारू पयेतात दुसरे त्यांना पकडलं ते सांगतात आणखी कोण कोण असतात म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो स्नोबॉल सॅम्पलिंग मार्फत नेटवर्क तयार करतो आणि त्याच्या मार्फत सॅम्पल गोळा करत असतो म्हणजे चौदा नंबरचे क्वेश्चनचं ऑप्शन नंबर फर्स्ट हे राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता क्वेश्चन नंबर पंधरा आहे इथे विचार डायलॉजिक मेथड म्हणजे डायलॉजिक मेथड याच्या खालीलपैकी कोणते कन्सेप्ट येतील तर आपल्याला माहिती आहेच आन्सर मी डिस्कशन केलं तर आपल्या क्रेशकोर्समध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड त्यानंतर इन इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन आणि यफ किल ट्यूटोरियल मेथड तर, तर काय प्रॉब्लेम सॉल्विंग इंटरॅक्टिव्ह आणि ट्यूटोरियल हे तीन ऑप्शन आपल्या राईट असतील म्हणजेच ऑप्शन नंबर फोर हा आपला राईट आन्सर आहे त्याचं मी एकदा एक्सप्लेनेशन करत नाही कारण ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपला राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळा नंबरचा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आता सीट एक्झामचा क्वेश्चन आहे दोन हजार वीस साली विचारायला द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड कंपल्सरी फॉर स्कूल टू एंटर इन्फॉर्मेशन ऑल स्टुडंट इन द वेब पोर्टल ॲज नोन म्हणजे असं कोणतं वेब पोर्टल आहे जिथं आपल्याला म्हणजे स्कूलला आहे की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन तिथं अपलोड करायची तर ते माहिती आपल्याला सरळ पोर्टल आहे पवित्र झालं तर पवित्र एकासाठी आहे आपल्या जॉबसाठी म्हणजे टीचिंगची जॉब तिथे भेटतात आणि सरळ कशासाठी तर इन्फॉर्मेशन तिथं सर्व आपल्याला अपलोड करावं लागते स्टुडंटची म्हणजे ऑप्शन नंबर बी हा आपला या क्वेश्चनचा राईट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ विच अमंग फॉलोइंग पार्ट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया म्हणजे डिजिटल इनिशिएटिव्ह असा कोणता आहे जो हायर एज्युकेशनसाठी इंडियाने अनाउन्स केला आहे किंवा त्याचा पार्ट आहे तर आपल्याला माहिती आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिट म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड आपला राईट आहे सतरा नंबरच्या क्वेश्चनचा सो एकदम सिंपल क्वेश्चन आहे दरवर्षी अशा क्वेश्चन येत असतात नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे रिप्लेक्टिव्ह टीचिंग इज म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे आपल्या टीचिंगची ती काय आहे तर जी सायक्लिकल प्रोसेस आहे थिंकिंग थी अबाउट टीचिंग म्हणजे टीचरनी काय शिकवलं याचा आपण विचार करत असतो रिफ्लेक्टिव्ह कारण ती सर्वात लास्टची लेवल आहे पहिली मेमरी असते नंतर अंडरस्टँडिंग असते नंतर रिफ्लेक्टिव्ह असते इथं आपण अंडर इथं गोष्टी आपण रिमाइंड करतो तिथं अंडरस्टँड करतो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना प्रॅक्टिकली अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो तर रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये थिंकिंग अबाउट टीचिंग हे असतं म्हणजे ऑप्शन नंबर तीन हा आपला राईट आहे अठरा नंबरच्या क्वेश्चनचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आणि यामध्ये हे पण लक्ष ठेवा बरं का रिफ्लेक्टिव्ह लेवल दिली कोणी टीचिंग म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मेमरी लेवल कोण दिली हर्बर्टने दिली त्यानंतर अंडरस्टँडिंग कोण दिली तर मॅरिसनने दिली आणि रिप्ले रिफ्लेक्टिव्ह आहे आपली तीन नंबरची ती दिली ती हंटने म्हणजे हर्बर्ट मॅरिसन हंट सॉरी हंट यांनी काय दिलेलं ले, लेवल दिले आहेत हे पण लक्ष ठेवा कारण पेपरला येत असतं मी डिस्कशन केलेलं आहे क्रॅश कोर्समध्ये लक्षात ठेवा तेवढं एकोणीस नंबरचा क्वेश्चन आहे अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश डॅश अँड टीच अकॉर्डिंगली म्हणजे टीचरनी काय आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार शिकवलं पाहिजे तर इंडिव्हिज्युअल डिफरन्स अमॉंग स्टुडंट प्रत्येक स्टुडंटचा डिफरन्स जाणून घेऊन त्यानुसार शिकवलं पाहिजे म्हणजे कोणता स्टुडंट थोडं वीक आहे कोणता थोडं स्ट्रॉंग आहे याच्यानुसार टीचरनी त्यांच्याकडं थोडंसं लक्ष देऊन त्यांना शिकवलं पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर एकोणीस नंबर क्वेश्चनला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता सेट एक्झामला क्वेश्चन विचारला होता आणि हा क्वेश्चन चुकला होता म्हणजे म्हणजे याचा आलं सोयम प्रभा इज अ ग्रुप ऑफ डेओ देव, डेओट टू टेलिकास्ट ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे सोयम प्रभा हा किती डिटेल चॅनलचा ग्रुप आहे हे आपल्याला आहे आणि एक्झाममध्ये मध्ये त्याचं ऑप्शन होतं बत्तीस म्हणून याचं आन्सरमध्ये मध्ये काय आलं तर नाईन आन्सर आलता म्हणजे सर्वांना याचे इक्वली मार्क भेटले होते पण याचा राईट आन्सर मी ऍड केला आहे चौतीस काही त्याच्यात स्वयंप्रभाच्या बत् म्हणजे पहिल्या बत्तीस होत्या पण आता प्लस दोन झाल्या आणि चौतीस काय टी एच चॅनल तिथं ॲड झाले आहेत स्वयंप्रभामध्ये तुमचं एक काम आहे मी चौतीस सांगितलं म्हणजे पहिल्या बत्तीस होत्या हे आपल्याला माहिती आहे मग दोन कोणत्या ॲडिशन झाल्या हे तुम्हाला फाइंड करायचं आहे गुगलवर आणि याची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची की बत्तीस होत्या दोन कोणत्या नवीन चॅनल आल्यात त्या तिथं ऍड झाल्यात कारण लेटेस्ट क्वेश्चन येऊ शकतो कोणते नवीन दोन चॅनल आहेत ते तुम्हाला फाईंड करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर सांगायचा आहे लक्षात ठेवा आता स्वयंप्राब मध्ये चौतीस रिलेटेड चॅनल आहे म्हणजे ऑप्शन आपला फर्स्ट हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आणि तुमचं काम काय आहे की दोन नवीन चॅनल कोणत्या आहेत मला कमेंटमध्ये सांगायचं नेक्स्ट आहे अ ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड आपला आता क्वेश्चन इझी स्टुटन पहा व्हाईट बोर्ड नवीन आहेत स्मार्ट बोर्ड शब्द तसे स्मार्ट डिजिटल शब्द तसे म्हणजे दोन तर नाहीच व्हाईट म्हणजे आत्ता आपण व्हाईट बोर्ड वापरतो ते पण नवीनच आहेत आता म्हणजे ट्रॅडिशन नाही ते नवीन आहेत आपल्याला विचारलं ट्रॅडिशनल राहतं कोणतं ऑप्शन तिसरं म्हणजे थ्री डायमेन्शनल मॉडेल हे आपलं काय ट्रेडिशनल टीचिंग मधले एक कंटेंट आहे म्हणजे ऑप्शन नंबर आपला डी राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तर नेक्स्ट क्वेश्चन आहे टीचर गोज थ्रो स्टुडंट नोटबुक अँड यू रिमार्क इज कॉल आता हा क्वेश्चन सेट एक्झाम्पला विचारला होता आपल्या दोन हजार वीसच्या मी तीनदा ते चारदा क्वेश्चन एक्सप्लेन केला आहे तर याचा राईट आन्सर आहे सी म्हणजे इव्हेल्युएशन तर इव्ह्युएशन याला म्हणतात आता बा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बावीसाव्याच्या सी ऑप्शन राईट आहे बऱ्याच वेळा मी एक्सप्लेन केलेला आहे क्वेश्चन जवळजवळ तीनदा दिवस एक्सप्लेन केला नेक्स्ट क्वेश्चन आहे युनिट लेवल ऑफ टीचिंग द लर्नर गेट अपॉर्च्युनिटी टू डिस्क्रिमिनेट लेन बिटवीन पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह एक्झाम्पल अँड कन्सेप्ट तर याचा आन्सर राईट आहे अंडरस्टँडिंग लेवल आता मी एक्सप्लेन करत नाही कारण ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे द फेज टी अॅन्युअल म्हणजे टीचिंग लर्निंग मॉडेल ऑफ टीचिंग इम्प्लायज दॅट ह्याचा राईट आन्सर आहे टीचिंग अँड लर्निंग इथं लगेच आपलं टी एल म्हणजे टीचिंग लर्निंग आर आर इंटिग्रली रिलेटेड ऍक्ट लक्षात ठेवा म्हणजे टीचिंग अँड लर्निंग हे दोघे इंटिग्रेटली काय रिलेटेड आहेत नेक्स्ट क्वेश्चन ह्याचा आन्सर दोन्ही राईट आहे चोवीस नंतर पंचवीसा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर कॉन्ट्रीब्युट टू स्कूल लर्निंग आर टर्म एज सोशल कॉम्पिटन्सीज तर आपल्याला सोशल विच हेतूने विचार करायचा आहे तर मोटिवेशन हे असू शकतं त्यानंतर इंटेलिजन्स हे वैयक्तिक असतं सोशल स्किल हे असू शकतं त्यानंतर फॅमिली सपोर्ट हे वैयक्तिक आहे फॅमिलीचं त्यानंतर स्पेसिफिक एबिलिटी टू लर्न हे पण सोशल स्किलमध्ये नसेल शक्यता एक मिनटं एक मिनटं काहीतरी चुकतोय पहिलं मोटिवेशन हे शंभर टक्के आहे त्यानंतर इंटेलिजन्स हे नाही आहे शंभर टक्के आपल्याला माहिती आहे त्यानंतर सोशल स्किल हे आहे नंतर फॅमिली सपोर्ट हे होऊ शकते फॅमिली सपोर्ट कारण फॅमिलीचा सपोर्ट भेटतो म्हणजे एक सोशल सोसायटीचं पार्ट असते फॅमिली जेव्हा सपोर्ट भेटतो हे असू शकतं पण स्पेसिफिक ॲबिलिटी ऑफ लर्नर हेच वैयक्तिक आहे म्हणजे हे पण नाही म्हणजे इंटेलिजन्स हे वैयक्तिक आहे स्पेसिफिक पार्ट म्हणजे हे पण वैयक्तिक आहे तर काय म्हणलंय त्यांनी तर स्पेसिफिक ॲबिलिटी ऑफ लर्नर म्हणजे हे वैयक्तिक आहे म्हणून हे पण नाही आणि हे पण नाही मग राहतात कोणते ऑप्शन ए डी आणि सी म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे तर ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे कारण सोसायटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा की सोसायटीकडून काय काय भेटतं फॅमिली सोसायटीचं पार्ट आहे मोटिवेशन आहे सोसायटीकडूनच भेटतं आणि आपलं जे सोशल स्किल हे पण सोसायटीकडूनच भेटतं म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे विचारलंय की अशी कोणते क्वेश्चन आहेत जे जे प्रोसेस टाईप आहे रेदर दॅन कंटेंट टाईप म्हणजे प्रोसेस म्हणजे काही तिथं आपण येस नो उत्तर देऊ शकत नाही तिथं आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये उत्तर द्यावं लागतं असे कोणते क्वेश्चन तर डायवर्जन दा क्वेशन यस डायव्हर्जन म्हणजे काय ओपन एंडेड तिथे आपण किती लिहू शकतो त्यानंतर हे फॅक्ट बेस्ट नाही त्यानंतर सी होतं कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन इथं कन्सेप्ट आपला एक्सप्लेन करावं लागतात यस ए नंतर सी आहे ए सी ए त्यानंतर डायरेक्ट यू विल हाय ऑर्डर क्वेश्चन म्हणजे ए ई म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हा आपला राईट आहे हे पा ऑप्शन नंबर फर्स्ट हा राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे द पेडॉगॉजी अँड सोशल इंटरेक्शन आर टू मेजर एरिया ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ टीचर येस राईट आहे त्यानंतर म्हणजे असर्शन रिजनिंगचा क्वेश्चन आहे असर्शन आपलं राईट आहे पेडॉगॉजी अँड सोशल इंटरेक्शन हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथं टीचरच्या ॲक्टिव्हिटी असतात त्यानंतर आता रिझनिंग काय म्हणत आहे इट इज कम्युनिकेशन दॅट क्रुशियल फॉर मेकिंग बोथ ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट म्हणजे कम्युनिकेशन महत्वाचं असतं तिथं कारण तिथं ॲक्टिव्हिटी इम्पॉ म्हणजे आता म्हणायचं काय क्वेश्चनला की पेडगॉजी अँड सोशल इंटरॅक्शन या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहे टीचर्ससाठी नंतर रिस म्हणजे रि आसर्शन मध्ये त्यांनी ते म्हणलंय रिझनिंग मध्ये काय म्हणलंय कम्युनिकेशन तिथं क्रुशियल रोल प्ले करतो आणि तो महत्त्वाचं आहे तिथं येस म्हणजे रिझनिंग पण आपलं राईट आहे म्हणजे असर्शन आणि रिझनिंग दोन्ही पण राईट आहे आणि असर्शनला रिझनिंग काय करते करेक्ट एक्सप्लेनेशन करत आता मी पूर्णपणे डिस्क्रिप्शन म्हणजे डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये म्हणून मी जास्त वेळ देत नाही नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे असर्शन रिझनिंगचंच आहे अ साइड साईड टू बी फॉर्मेटिव्ह वेन इंटेंडे टू आयडेंटिफाय स्कोप अँड पोटेन्शियल फॉर इम्प्रूव्हमेंट टीचिंग लर्निंग सिस्टीम माहिती आहे आपल्याला जे आपलं फॉर्मेटिव इव्युलेशन असतं तिथं आपण आयडेंटिफाय करतो कुठे आपल्याला टीचिंगला म्हणजे टीचिंग आपली कशाप्रकारे वाढवता येईल विद्यार्थ्यांना काही कळत नाही तिथं आपण फॉर्मेटिव्हमध्येच करतो तर यस राईट आहे नंतर रिजनिंग काय म्हणताय द फॉर्म ऑफ सच युव्हशन इज इनफॉर्मल अँड हॅज टू प्लेस डुरिंग द इन्स्ट्रक्शन टीचिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे जेव्हा टीचर शिकवत असतात तेव्हाच रिव्ह्युलेशन कंडक्ट केलं जातं म्हणजे टीचर तुम्हाला मध्येच म्हणतात ओट आणि मी आता काय सांगित म्हणजे काय मी काय सांगितलं ते तुम्हाला रिप्लीट कर म्हणजे तू सांग तुझ्या शब्दामध्ये तर ते पण काय फॉर्मेटिव्ह्युल्युशन एक टाईप आहे म्हणजे असर्शन अँड रिजनिंग दोन्ही पण राईट आहे आणि रिझनिंग योग्य एक्सप्लेन करत आहे म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे आता ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे टीचर इज इन अ पर्टिक्युलर कॉलेज असाइन पर्सेंटाईल पर्सेंटाईल रँक या ओके इथे विचारले पर्सेंटाईल रँक म्हणजे पर्सेंटाईलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे पर्सेंटाईलमध्ये ना आपण कंपॅरिझन करत असतो दुसऱ्यांशी स्वतःची कंपॅरिझन होत नाही दुसऱ्यांशी कंपॅरिझन होतं पर्सेंटाईल शब्द आहे पर्सेंटेज नाही तर पर्सेंटाईल रँक टू इंडिकेट हिज हर स्टुडंट परफॉर्मन्स इन द युनिट टेस्ट कंडक्टेड व्हॉट टाईप ऑफ असेसमेंट इथं कोणती टाईपची असेसमेंट होते त्यांनी ते विचारलंय तर शब्द आलाय पर्सन्टाईल आणि तुम्हाला विचारलं आहे की कोणत्या टाईपच्या असेसमेंट होईल तर आपल्याला राईट आन्सर माहिती नॉर्म रेफरन्स टेस्ट कारण इथं आपण कंपेरिझन करत असतो दुसऱ्यांशी म्हणून नॉर्मल रेफरन्स टेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड हे आपला राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म टीचिंग अँड लर्निंग अ सब टाईप ऑफ आपल्याला माहिती आहे ऑनलाईन कशासाठी सब टाईप आहे कशाचा अल्टरनेटिव्ह एज्युकेशन म्हणजे अल्टरनेट हे त्याला रिप्लेक्ट नाही करत फक्त अल्टरनेट आहे जर तुम्हाला ऑफलाईन शिकायचं असेल तर अल्टरनेट तुम्ही ऑनलाईनही शिकू शकता म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपला राईट आहे मी जास्त काय एक्सप्लेन करत नाही बरं का तुम्ही पाहू शकता मी थोडं काही एक्सप्लेन करतोय कारण मी ऑलरेडी म्हणजे एका एका म्हणजे दहा दहा क्वेशनवर एक व्हिडिओ बनवलाय आहे आणि दहा क्वेश्चन पूर्णपणे डिटेलमध्ये अॅनिसिसिस केलेलं आहे म्हणून जास्त इथं एक्सप्लेन करत नाही पाच व्हिडिओ बनवलेले आहेत मी प्रिवियस क्वेशनवर तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडच्या प्लेलिस्टमध्ये प्ले जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता ते पूर्णपणे एक्सप्लेन केलेले व्हिडिओ आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट आहे द कम्युनिकेशन प्रोसेस इज ॲक्टिव्ह अँड इंटरेक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग तर आपल्याला माहिती व्हेरी हाय आहे आणि व्हेरी हाय कोणते रिप्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे आता दोन स्टेटमेंट दिलेत कोणतं राईट कोणतं रॉंग ते ओळखायचं आहे पहिलं आहे इन्स्टिट्युशनल ॲटोनॉमी गॅरंटी अकॅडमिक फ्रीडम तर येस स्टेटमेंट फर्स्ट आहे करेक्ट आहे स्टेटमेंट सेकंड काय आहे अकॅडमिक फ्रीडम इज नॉट पॉसिबल विदाउट ॲटोनॉमी हे असं काही नाही म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज इन करेक्ट पाहू शकता स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट स्टेटमेंट सेकंड इज इन करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया चौतीस नंबरचं क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग विल बी कन्सिडर करेक्ट वेन टी ते आत्ताच एक्सप्लेन केलं आपण टीचिंग लर्निंग मॉडेलचं पुन्हा एक्सप्लेन करत नाही याचा आपण डायरेक्ट आन्सर सांगतो टीचिंग अँड लर्निंग आर इंटिग्रेटली रिलेशनशिप फक्त शब्द इथे रिलेशन आणि तिथं वापरला होता इंटेग्रल फक्त एक ऍडव्हान्स शब्द वापरलाय रिलेशनशिप म्हणजे ऑप्शन नंबर सेकंडच राईट आहे चौतीस नंबरच्या क्वेश्चनचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय स्वयं इज अँड इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं इनिशिएटिव्ह स्वयं यस एम काय त्याचा एम प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल अँड क्वालिटी एज्युकेशन टू सिटीजन यस बरं म्हणजे स्टेटमेंट फर्स्ट आहे आपल्याला वाचलेलंच करत आहे स्टेटमेंट सेकंड काय म्हणत आहे स्वयं इज सो एम एम ॲट प्रमोटिंग एज्युकेशन अँड हेल्थ टू ऑफ अडोल गर्ल फक्त घरचा इथं विचारच होत नाही म्हणजेच स्टेटमेंट सेकंड एक इन करेक्ट आहे स्टेटमेंट फर्स्ट ए फक्त करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड पहा स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बस स्टेटमेंट सेकंड इज फॉल तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट आहे फॉर इन्शुरिंग इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन विच ऑफ द फॉलोविंग इज मोस्ट डिफिकल्ट तर मोस्ट डिफिकल्ट काय असतं आपल्याला माहिती आहे एखाद्याचं बिहेवियर चेंज करणं ते सगळ्यात डिफिकल्ट असतं म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपला राईट आहे कारण चेंजिंग द बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप ग्रुपचं आणि इंडिव्हिज्युअलच बिहेवियर म्हणजे वागणूकच चेंज करणं हे खूप अवघड असतं म्हणजे ऑप्शन नंबर फोर आपला राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ऑर्डर टू इफेक्टिव्ह टीचिंग अँड टेस्टिंग मस्ट बी टुगेदर येस हे राईट आहे कारण टीचिंग आणि टेस्टिंग हे दोन्ही पण टुगेदर पाहिजे स्टेटमेंट सेकंड काय म्हणता हे आपलं राईट आहे फर्स्ट सेकंड काय म्हणत आहे फीडबॅक डज नॉट फॉर्म ऑफ इसेन्शियल कम्पोनंट ऑफ फॉर्मेटिव्ह असेसमेंट नाही फीडबॅक तिथं महत्त्वाचं असतो कारण स्टुडंटला काय येतं काही नाही आपलं स्टुडंट मार्फत कळतं म्हणजे त्यांच्या फीडबॅक मार्फत कळतं म्हणजे स्टेटमेंट सेकंड हे चुकीचं आहे कारण म्हणलं आहे डज नॉट म्हणजे स्टेटमेंट चुकीचं आहे सेकंड पण फर्स्ट हे राईट आहे म्हणजेच ऑप्शन नंबर थर्ड आपला राईट आहे स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज इनकेक्ट नेक्स्ट क्वेश्चन पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅव बीन आयडेंटिफाय एज अ की बिहेवियर ऑफ कॉन्ट्रिब्युटिंग इफेक्टिव्ह टीचिंग म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये खालीलपैकी कोणते घटक कॉन्ट्रीब्युट करतात लेसन क्लॅरिटी यस करतं त्यानंतर इन्स्ट्रक्शनल व्हरायटी यस हे पण करतं त्यानंतर डायरेक्ट ऑप्शन राईट असतो इंगेजमेंट इन लर्निंग प्रोसेस हे पण कॉन्ट्रीब्युशन करतं म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे बाकी ऑप्शन रॉंग आहेत म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तुम्हाला जर कळत नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा योग्य प्रकारे क्वेश्चन वाचा तेच आन्सर राईट काय हे पण तुम्ही अनालिसिस करू शकता मध्ये मध्ये व्हिडिओ स्टॉप पण करू शकता आणि योग्य प्रकारे क्वेश्चन वाचून त्याचा आन्सर देत चला नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉर इन्श्युर इन्शुरिंग इफेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन हे आताच आपण डिस्कशन केला की बिहेव्हिअर चेंज करणे हे सर्वात अवघड आहे म्हणजे रिपीट झालंय क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द फोकस ऑफ कन्सरी इन अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग अंडरस्टँडिंग लेव्हल ऑफ टीचिंग यामध्ये कशावर आपण फोकस करतो तर प्रमोशन ऑफ स्कोप अँड सिकिंग रिलेशन अनॉंग फॅक्ट अँड आयडिया तर आपल्याला माहिती आहे फॅक्ट अँड आयडिया याची गोष्ट कुठे असते अंडरस्टँडिंग लेवलमध्ये असते याचं रिलेशनशिप आपण लेवलमध्येच पाहतो म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आपला राईट आहे चाळीस नंबरच्या क्वेश्चनचा तर आणखी आपले दहा क्वेश्चन राहिले आहेत आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण जे दहा क्वेश्चन आहेत रिमेनिंग त्याचा एक मी छोटा पाच दहा मिनिटात व्हिडिओ बनवल आणि त्यामध्ये ते रिमेनिंग दहा क्वेश्चन डिस्कशन करेन यामध्ये आपण टोटल चाळीस क्वेश्चन डिस्कशन केलेले आहेत बाकीचे दहा क्वेश्चन मी योग्य प्रकारे अनालिसिस करून ते डिस्कशन करेन घेतलेले आहेत क्वेश्चन सगळे पण ते कसे आहे आता टाइम खूप जागन त्यांना दहा क्वेश्चनला थोडीत मोठ आले आणि तुम्हाला त्याच्या काही कन्सेप्ट पण सांगायच्या आहेत म्हणून दहा क्वेश्चन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन करीन तर काहीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करा आपल्या मित्रांशी शेअर करा जेणेकरून त्यांना याचा अड्ड घेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच